राहाता तालुक्यामधील ममदापूर येथील ग्रामसभा ही कायमच चर्चेचा विषय बनली आहे। ऑगस्ट महिन्यामधील ग्रामसभा नुकतीच पार पडली। या ग्रामसभेत श्रीमंतांच्या इमारतींच्या नोंदी छप्पर म्हणून असल्यानं शासनाचा महसूल कसा बुडतो यावर चर्चा झाली। नियमानुसार घरांचं मोजमाप करून घरपट्टी आकारण्याची मागणी नागरिकांनी केली। गावातील स्ट्रीट लाईट, मळ्यामधील पाणंद रस्ते बनवणे, वाड्या वस्त्यावरील रस्त्यावर मुरुम टाकणे, पिण्याच्या पाण्याची टाकी नियमित स्वच्छ करणे, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे, प्राथमिक शाळेत शिक्षक उपलब्ध करणे, बसस्थानक परिसरामध्ये स्पीड ब्रेकर बसवण्यासाठी पत्रव्यवहार करणे, उपस्थित सदस्यांची नावे प्रोसिडिंगला घेणे, महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील संकुलाच्या बोर्डाची डागडुजी करणे, गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर आच्छादन टाकणे, गावात एकही कचरा कुंडी नाही म्हणून कचरा गाडी उपलब्ध करणे, अशा विविध मागण्या उपस्थित नागरिकांकडून करण्यात आल्या। काही नागरिकांनी तर टाकीच्या पाण्यामध्ये पडलेले किडे पाण्याच्या बाटलीमध्ये भरून ग्रामसभेत सर्वांसमोर दाखवले, तर नेहमीप्रमाणे ग्रामसेवक नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देत नसल्यामुळे काही नागरिकांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले, तर सध्याचे ग्रामसेवक यांची बदली व्हावी याची देखील मागणी काही नागरिक करत होते। 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा विनियोग कसा झाला या माहितीसाठी देखील नागरिक आक्रमक होताना पाहावयास मिळाले। ग्रामसेवक हे गावातील लतीफ शेख या सदस्याला विश्वासात न घेता काही ठराविक सदस्यांच्या संगनमताने आणि दबावाखाली काम करतात म्हणून सर्वांसमोर खंत व्यक्त केली। शेवटी मागील ग्रामसभेत निरुत्तरित राहिलेला तंटामुक्ती निवडीचा विषय अखेर यावेळी देखील प्रलंबितच राहिला। तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांकडे चारित्र्य पडताळणीचे दाखले नसल्यामुळे निवड करता येत नसल्याचं याप्रसंगी सांगण्यात आलं, तर विद्यमान ग्रामसेवक लोकांच्या समस्यांविषयी अर्जांची दखल घेत नसल्याचेही आरोप ग्रामसभेमध्ये करण्यात आले। प्रत्येक ग्रामसेवेमध्ये अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत असतात, परंतु अशा ग्रामसेवकावर वरिष्ठ अधिकारी कारवाई का करत नाहीत? सरपंच निवडून गेली 2.5 वर्ष उलटून देखील ममदापूर गावाचा विकास पाहिजे तसा झाला नाही, त्यासाठी अंतर्गत विरोध आणि दोन पार्ट्यांमधील आपापसातील वाद तर कारणीभूत नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एस 9 मीडिया, राहता।